अलीकडेच त्र्यंबकेश्वरमध्ये एक वाद उफाळून आला काही मुस्लिम समाजाचे लोक बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप झाला नंतर असं लक्षात आलं की हे लोक जवळच असलेल्या एका दर्ग्याच्या उरसाच्या दरम्यान मंदिराच्या पायऱ्यावरून देवाला लोभान म्हणजे धूप दाखवत होते ही प्रथा आजची नसून ती अनेक दशकांपासून पाळली जाते असंही सांगण्यात आलं पण दुर्दैवाने यावेळेस विनाकारण वाद झाला असं लक्षात आलं आज ह्याच पद्धतीने हिंदू मुस्लिम आणि ख्रिस्ती समाजाचे लोक एकमेकांच्या धार्मिक प्रथांचा आदर करतात आणि एकमेकांच्या उत्सवामध्ये गुण्यागोविंदाने सामील होतात अशी उदाहरणं आपल्यासमोर आहेत मुस्लिम संतांच्या अथवा पिरांच्या दर्ग्यावर जाणाऱ्या भाविकांमध्ये हिंदूंची संख्या लक्षणीय असते तसेच वारकरी संप्रदायामध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा इथल्या संत शेख मोहम्मद महाराज यांना मानाचे स्थान आहे पंढरपूरच्या विठ्ठलाचे असीम भक्त असलेले संत शेख मोहम्मद बाबा शेख मोहम्मद अविंद परी त्याच्या हृदय गोविंद असं सांगून परमेश्वरासमोर सगळी माणसं समान असल्याची शिकवण देतात त्याचप्रमाणे मुंबईतसुद्धा एक असा एक दर्गा आहे ज्याला हिंदू व मुसलमान हे दोन्ही समाज तर मानतातच पण महत्त्वाचं म्हणजे सुफी संत मगदूम अली माहिमी यांच्या माहीममध्ये असलेल्या दर्ग्याच्या उरुसामध्ये मुंबई पोलिसांचा सहभाग हा लक्षणीय असतो कारण पोलीस सुद्धा या सुफी संतांना मानतात त्यामुळे या दर्ग्याच्या उरुसामध्ये त्यांना मानाचे स्थान आहे नमस्कार मी धवल कुलकर्णी आणि आज नेहमीप्रमाणेच तुमच्यासमोर इतिहासातील एक अज्ञात पान उलगडून दाखवणार आहे माहीम काळजी माहीम हिला महिकावती या नावाने सुद्धा ओळखले जायचे महिकावती अथवा माहीम ही मुंबई आणि आसपासच्या प्रदेशाची राजधानी होती काही विद्वानांच्या मते देवगिरीच्या यादवांचा पाडाव अल्लाउद्दीन खिलजीच्या फौजांनी तेराव्या शतकाच्या शेवटी केल्यानंतर यादव नरेश रामचंद्र अथवा रामदेव राय यादव यांचा एक मुलगा भीमदेव अथवा राजा बिंब हा मुंबईत आला या राजा बिंबाने माहीममध्ये आपली राजधानी वसवली या बिंबदेवाने मुंबईमध्ये अनेक मंदिरं सुद्धा उभी केली ज्यात प्रभादेवी सारख्या मंदिराचाही समावेश होतो राजा बिंबाचा मुलगा प्रताप बिंब याने आपली दुसरी राजधानी अंधेरीमधील मरोळ येथे स्थापन केली होती आणि त्याचे नाव प्रतापपूर ठेवले होते असाही उल्लेख आपल्याला सापडतो पण साधारणपणे चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईवर गुजरातच्या सुलतानाने कब्जा केला सन तेराशे अठ्ठेचाळीस ते पंधराशे चौतीस या काळात माहीमचे बेट म्हणजे मुंबईत त्या काळात फक्त छोटी बेटं होती आपण लक्षात घ्यायला हवं माहीमचे बेट हे गुजरातच्या मुसलमान सत्ताधीशांच्या ताब्यात होते त्याच दरम्यान चौदाव्या आणि पंधराव्या शतकात सुफी संत मगदूम अली माहिमी यांचे मुंबईमध्ये आजच्या माहीम येथे वास्तव्य होते ते इस्लामी विचारवंत होते त्यांना कुतुबे कोंकण असे सुद्धा म्हटले जाते मुंबईमध्ये जे जे फ्लायओव्हरला त्यांचेच नाव देण्यात आले आहे मगदूम अली माहिमी साहेबांना हिंदू व मुसलमान हे दोन्ही समाज मानत सध्या माहीम पोलीस स्टेशन जिथे उभे आहे तिथे मगदूम अली माहिमी साहेब त्यांची बैठक अथवा त्यांचा चिल्ला तिथे होता असं सांगण्यात येतं एकोणीसशे तेवीसमध्ये बांधलेले माहीम पोलीस स्टेशन हे दर्ग्याच्या अगदी जवळ आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात माहीमच्या दर्ग्यात मेळा आणि उरूस असतो यामध्ये सर्व समाजाच्या सर्व धर्माचे लोक सहभाग घेतात डिसेंबरमध्ये सुरू होणाऱ्या दहा दिवसांच्या उरुसामध्ये निघणाऱ्या मिरवणुकीचे नेतृत्व स्थानिक पोलीस उपायुक्त करतात आणि यात मुंबई पोलिसांचा बँडसुद्धा असतो या उरुसामध्ये पहिली चादर चढवण्याचा मान मुंबई पोलिसांना असतो आणि ही चादर माहीम पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर चढवतात पोलीस स्टेशनच्या सिनियर इन्स्पेक्टरच्या खोलीत एक हिरव्या रंगाचे कपाट आहे ज्यामध्ये काही चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू आहेत या वस्तू डिसेंबरमध्ये उरूस सुरू होतो त्यावेळेस म्हणजे पहिल्याच दिवशी सन्मानपूर्वक मिरवणुकीत मध्ये दर्ग्यात नेल्या जातात पण पोलीस आणि संत माहिमी यांचा संबंध तसा जुना आहे सतराव्या शतकात मुंबईच्या बेटावर ताबा मिळवल्यानंतर त्यांच्या संरक्षणासाठी ईस्ट इंडिया कंपनीने माहीम शिवडी सायन यासारख्या ठाण्यावर सुभेदार नेमले मुंबईच्या पहिल्या पोलीस दलाला भंडारी मिलिशिया असे म्हटले जायचे असं सांगितलं जातं की या इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांना आणि भारतीय कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळोवेळी संत मगदूम अली माहिमी साहेबांनी दृष्टांत देऊन किचकट केसेस सोडवायला मदत केली होती त्यामुळे पोलीस दलात त्यांचे भक्त होते एकोणीसशे पस्तीसमध्ये माहिमी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर इन्चार्ज असलेले एस एस ई रेमंड हे सुद्धा या संतांना मानत ह्यावरून युरोपियन अधिकारीसुद्धा या, अधिकारी या दर्ग्याचे भक्त होते आपल्याला लक्षात येतं दर्गा समितीचे ट्रस्टी असलेले डॉक्टर मुदस्सर लांबे असं म्हणतात की आजही काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी एखादी किचकट केस सोडवायची असल्यास अस श्रद्धेने दर्ग्यावर येऊन प्रार्थना करतात तर मित्रांनो माझं हे इतिहासातील पान तुम्हाला कसं वाटलं हे मला माझ्या ट्विटर हँडलवर आणि ईमेल आय सांगायला विसरू नका आणि बघत राहा फक्त मुंबईतक